विद्यार्थी मित्रांनो, वस्त्र आपली गरज या पाठातील करून पहा ही कृती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह आपण या जवळच्या वस्त्रोद्योग केंद्रास भेट देण्यासाठी आलो आहोत आणि तेथील जे जिनिंगचे कर्मचारी आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊया. ऐका तर मग. नमस्कार मित्रांनो, आज आपण ओम जिनिंग या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण या ठिकाणच्या कामगारास काही प्रश्न विचारू. नमस्कार. आपलं नाव काय दादा? माझं नाव सोळंके स्वप्नील विजय सिंग. हा उद्योग कोणता आहे, खाजगी की सरकारी? हा खाजगी तत्वावर चालणारा उद्योग आहे, खाजगी जिनिंग आहे सर. या उद्योगातून तयार होणारे उत्पादन कोणते? या उद्योगातून आपण ही सरकी तयार करतो, त्या तिकडे आपला एक प्रोजेक्ट आहे, तिकडे तेल तयार होते, तेल तयार होतं आणि मेन म्हणजे गाठी तयार होतात त्याच्यात. वस्त्रोद्योगासाठी कोणता कच्चा माल आपण वापरतात? आपण जर आपल्या पाठीमागे बघितलं तर कपाशी जी आहे त्या कपाशीपासून आपण कच्चा माल हा आपल्याला उपलब्ध होत असतो. आपण तो शेतकऱ्यांकडनं व्यापाऱ्यांकडनं विकत घेत असतो. आणि हा कच्चा माल आपल्याला कुठून उपलब्ध होतो? हा आपण शेतकऱ्यांकडनं प्रत्येक डायरेक्ट किंवा मग व्यापाऱ्यांच्या मार्फत अवेलेबल करून घेत असतो. तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कोठे पाठवले जाते? मागणीनुसार आपण त्यांना कंपनींना पाठवत असतो, त्याच्यामध्ये डीलर असतात, त्यांच्यामार्फत आपण हा माल सेल करत असतो. गठाणी असतील, टेप असेल, तेल असेल, या माध्यमातून आपण त्यांना विकत असतो. या कच्च्या मालापासून तयार होणारे कापडाचे उपयोग आपण कोणत्या ऋतूमध्ये वापर करतो? सगळ्या ऋतुमानानुसार कंपनीला विकल्यानंतर त्या वेगवेगळ्या ऋतुमानानुसार कपडे तयार होत असतात. ती कंपनी करते, आपण फक्त सूत विकण्याचं काम करत असतो. या उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे कारागीर लागतात? या उद्योगासाठी कुशल कारागीर लागतात. आणि ते आपल्याला कुठून उपलब्ध होतात? ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रांतातून आपल्याला ते उपलब्ध होत असतात. आणि कुशल कारागिरांकडनं कसे मशिनरींचं खूप काम असतं, त्यामुळे ते तिथून अवेलेबल करून घ्यावे लागतात. आता उष्ण फक्त पावसाळा जर आला तर आम्हाला जे समस्या असतात पावसाळ्यामध्ये, हा माल आम्हाला उचलून कुठे कॅरी ऑन करावा लागतो. म्हणजे पावसाळा सोडून इतर वेळेस जर पाऊस पडला तर खूप प्रमाणामध्ये नुकसान होतं, तर त्यावेळेस आपल्याला सेड करून ठेवावे लागतात आणि त्या ठिकाणी हा माल ठेवून घ्यावा लागतो. धन्यवाद. धन्यवाद.